नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. शैक्षणिक मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत याच्या अनुषंगाचा विचार करून या ठिकाणी काही प्रश्न आणि त्याची उत्तरं मी आपणापर्यंत पोहोचत आहे. या प्रश्नांच्या एकूण माहितीवरून आपल्या एकूण जी काही प्रश्नावली आहे ती लक्षात यायला मदतच होईल. परंतु कोणत्या कोणत्या घटकावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. आपण पुस्तक सेटनेट मराठी या संदर्भातील पुस्तक आपल्याला पाहिजे असल्यात 95-03-28-19-28 या नंबरवर आपण कॉल करावा आणि पुस्तक मागवून घ्यावं. तसेच काही संदर्भ ग्रंथांच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती कुठं मिळत नसल्यास त्या संदर्भातीलही माहिती मिळवण्यासाठी आपण 95-03-28-19-28 या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करू शकता, माहिती मिळवू शकता. तसेच मला तुम्ही मॅसेजही करू शकता किंवा कमेंटच्या माध्यमातून काही सूचना करू शकता. त्या सूचनांचं किंवा समस्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच करेन. आता जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच रस चर्चेची जी काही अडगळ आहे ही रस चर्चेची अडगळ हा लेख कोणी लिहिला, तर गंगाधर गाडगे यांनी खडक आणि पाणी या ग्रंथातील हा रसचर्चेची अडगळ हा लेख त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला सांगता येतो. दादेगावकर असतील किंवा बाशी मर्डेकर असतील किंवा माधव आचवल असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून रसचर्चेची अडगळ हा लेख गंगाधर गाडगे यांचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे साहित्य निर्मितीच्या मागे स्वप्नरंजन हेही एक कारण आहे. स्वप्नरंजन हा शब्द महत्त्वाचा या ठिकाणी आपण लक्षात ठेवावा. त्याचं कारण आहे, कारण बऱ्याच वेळेस काही एकूण प्रश्न विचारले गेलेले विचारले जातात त्यावेळेस साहित्य निर्मितीच्या मागे स्वप्नरंजन हेही एक कारण आहे, हे जे काही कारण असते स्वप्नरंजन हे कारण असतं त्या त्यावेळेस आपण सिग्मंड फ्रॉइड हे लक्षात घ्यावं. युंग असतील किंवा ॲडलर असतील किंवा न्याथ्रो फ्राय असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे ठरतात. प्रतिभा ही वेडाची बहीण आहे हा तिसरा प्रश्न. प्रतिभा ही वेडाची बहीण आहे, तर लोब्रोसो यांनी असं म्हटलं आहे की प्रतिभा ही वेडाची बहीण आहे. वर्सवर्थ असेल, टेनिसन असेल किंवा शेले असतील, हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी चुकीचे आहेत. अरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचे भाषांतर मराठीत कोणी केले? अरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचे भाषांतर गोवी करंदीकर यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. माधव आचवल किंवा रवालचंद्र नेमाडे किंवा मद हत कणंगलेकर, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. कारण अरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचे भाषांतर मराठीत गोवी करंदीकर यांनी केले. वाङ्मयीन महात्म्य हा जो काही वाङ्मयीन महात्म्य कोणी मानले, तर बाशी मर्डेकर यांनी वाङ्मयीन महात्म्य मानलेले आहे. प्रभाकर पाद्य, दिगंबर पाद्य किंवा वामा जोशी, हे जे काही बाकीचे पर्याय आहेत हे बाकीचे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की मराठीचे साहित्यशास्त्र मानण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला, तर माधव देशमुख यांनी मराठीचे साहित्यशास्त्राचा मराठीचे साहित्यशास्त्र मांडण्याचा पहिला प्रयत्न केलेला त्या ठिकाणी सांगता येतो. राश वाळिंबे असतील, राग जाधव असतील किंवा उषा मा देशमुख असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की संरचनात्मक भाषा विज्ञानाची सविस्तर मांडणी. संरचनात्मक हा शब्द त्या ठिकाणी लक्षात यावं, कारण संरचनात्मक भाषाविज्ञानाची मांडणी ही जी आहे ती ब्लूमफिल्ड यांनी केलेली आहे.
कारण सोशूर असेल चॉम्स्की असेल किंवा हॉलिड हॅलिड असतील, हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी चुकीचे पर्याय आहेत. पुढचा प्रश्न, ग्रीमच्या नियमाचे पुढीलपैकी ग्रीमच्या नियमाने पुढीलपैकी कोणती गोष्ट सिद्ध होते? तर सोन परिवर्तनाची जी नियमितता आहे ती सिद्ध होताना आपण ग्रीमचे नियम वापरतो. भाषेची सापेक्षता किंवा आर्याची भारतातील वसाहत किंवा भाषिक क्षमता, हे जे काही पर्याय आहेत बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. मराठीचा उगम काळ इसवी सणाच्या चौथ्या पाचव्या शतकापर्यंत कोणी नेला असा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर मराठीचा उगम काळ इसवी सणाच्या चौथ्या पाचव्या शतकापर्यंत विका राजवाडे यांनी नेलेला आपल्याला सांगता येतो. या ठिकाणी गह खरे असतील किंवा मोग पानसे असतील तर कृपा कुलकर्णी असतील, हे पर्याय चुकीचे असून मराठीचा उगम काळ हा चौथ्या आणि पाचव्या शतकापर्यंत नेण्याचं काम विका राजवाडे यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, मराठी ही क्रियोल आहे. आता क्रियोल हा शब्द क्रियोलाइज क्रियोल असे शब्द आले की साऊथवर्त, हे आपण लक्षात घ्याव. मराठी ही क्रियोल आहे असे कोणी म्हटले तर साऊथवर्त यांनी म्हटलेलं आहे. नागो कालेलकर, अशोक केळकर किंवा झुम ब्लोक, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, हे आपण लक्षात घ्याव. पुढचा प्रश्न, श्रवण बेळगोळचा शिलालेख पुढीलपैकी कोणत्या वर्षातील आहे? श्रवण बेळगोळचा शिलालेख तर 905 या शकातील श्रवण बेळगोळचा शिलालेख असलेला आपल्याला सांगता येतो. असं आजपर्यंत मानलं जातं की 905 या शकातील किंवा शिलालेख त्या वर्षातील असल्याचं सांगता येतं. पुढचा पर्याय जो आहे तो अशा पद्धतीचा आहे, कारण श्रवण बेळकाचा जो शिलालेख आहे 905 आहे, परंतु शके 407 किंवा 838 किंवा शके 1212 हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी चुकीचे आहेत. गोसावी या शब्दाचे अर्थ परिवर्तन कोणत्या प्रकारचे दिसून येते? तर गोसावी या शब्दाचे अर्थ परिवर्तन हे अर्थ च्युती या प्रकारचे दिसून येते. अर्थसंकोच किंवा अर्थविस्तार किंवा अर्थप्रशस्ती हा या प्रकारचे ते अर्थ परिवर्तन नाही, तर गोसावी हे अर्थच्युतीच्या माध्यमातून शब्द आलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, मध्यकाळातील मराठीवर कोणत्या परकीय भाषेचा मध्यकाळातील परकीय भाषेचा प्रभाव होता? तर फारसी, मध्यकाळामध्ये फारसी भाषेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजी किंवा पोर्तुगीज किंवा फ्रेंच हे जे काही पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की बॅट या शब्दाची स्त्रीलिंगी शब्द किंवा या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द म्हणून गणना करणे कोणत्या प्रकारात बसते? तर आदान, बॅट या शब्दाची स्त्रीलिंगी शब्द म्हणून गणना करणे ही आदान या प्रकारात बसते. सदृश्यीकरण असेल किंवा सादृश्य मूल विस्तार असेल किंवा अर्थपरिवर्तन असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, वाद्यतंत्र हे वाजंत्र हे कशाचे उदाहरण आहे? तर सादृश्य सोनलोप याचे उदाहरण म्हणून वाद्यतंत्राचं वाजंत्र अशा पद्धतीचं हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. सोनव्यत्यास किंवा विष विदृशीकरण किंवा सदृशीकरण हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते रूप व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? तर दीर्घायुरोग्य हे व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेलं आपल्याला सांगता येतं. दीर्घायुरोग्य हे चूक आहे, दीर्घायुरारोग्य हेही चूक आहे, दीर्घायुरारोग्य हेही चूक या ठिकाणी सांगता येतं. दीर्घायुरोग्य हा जो काही शब्द आहे तो व्याकरणदृष्ट्या बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो अशा पण की बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना तुम्हाला मराठीत ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम कोणत्या साहित्यिकास मिळाला? आता अशा पद्धतीचेही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम कोणत्या साहित्यिकास? तर वि स खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचं आपल्याला सांगता येतं. आता या पुरस्काराच्या संदर्भातील जी काही माहिती आहे किंवा पुरस्काराच्या संदर्भात इतर साल असेल कितवा कुठं अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारले जातात. तर त्याची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर मी अतिशय सखोल पद्धतीने माहिती टाकलेली, ती आपण पाहावी. परंतु मराठीत पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम वि स खांडेकर यांना मिळालेला आहे. कुसुमाग्रज, मेपुरेगे किंवा नारायण सुर्वे हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत.
पुढचा प्रश्न, आमचा पेला दुःखातला डोळे मिटूनी प्यायचा या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? तर केशवसुत यांच्या या आमचा पेला दुःखाचा डोळे मिटून प्यायचा या काव्यपंक्ती केशवसुत यांच्या असलेल्या आपल्याला सांगता येतात। म्हणजे बाशी मर्डेकर असतील, महात्मा फुले असतील किंवा संत तुकाराम असतील, हे बाकीचे पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत। पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे तो, सुखकारता दुःखकारता ही गणपतीची आरती कोणी लिहिते? संत रामदास यांनी लिहिलेली सुखकर्ता या दुःखकर्ता ही आरती अतिशय गाजलेली। मोरया गोसावी किंवा रामा जनार्दन किंवा एकनाथ, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असलेले आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न आपण अशा पद्धतीचा या ठिकाणी पाहणार आहोत, पहा, भाषा इतिहास आणि भूगोल हे जे काही ग्रंथ आहेत किंवा या ग्रंथाचे आता बऱ्याच वेळेस या ग्रंथावर नागो कालेटकर असतील, कृपा कुलकर्णी असतील, या लेखकांचे ग्रंथ मी विद्यार्थ्यांना मुद्दा म्हणून सांगेन की या लेखकांचे जे काही ग्रंथ आहेत भाषा विज्ञानाच्या संदर्भातील हे आपण पाठ करून ठेवत, कारण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना या दोन लेखकावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मग अशा वेळेस त्या प्रश्नांची उत्तरं किंवा जोड्या लावामध्ये तुम्हाला नेटच्या परीक्षेमध्ये जे की 4 नोव्हेंबर 2020 रोजी नेटची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्येही तुम्हाला या कृपा कुलकर्णी असतील किंवा नागो कालेटकर असतील यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। ते तुम्ही अवश्य पाहो की विचारला होता का नव्हता, कारण भाषा इतिहास आणि भूगोल मी बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये कृपा कुलकर्णी आणि त्यानंतर नागो कालेलकर ही जी काही दोन नावं आहेत भाषा विज्ञानाच्या संदर्भात लेखकांची ही महत्त्वाची नावं आपण लक्षात ठेवी, कारण त्यांच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न त्यांच्या साहित्यकृतीवर त्यांच्या मतावर त्यांच्या जे काही भाषा विज्ञानाच्या संदर्भातील त्यांना ज्या ज्या संकल्पना सांगितल्या आहेत त्या ठिकाणी त्याही आपण एकदा अभ्यासून घ्याव्यात, कारण त्यांच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यावेळेस। पुढल्या वेळेस जर त्यांच्यावर प्रश्न आला तर त्याचं अचूकपणे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल। म्हणून भाषा इतिहास आणि भूगोल हा जो काही ग्रंथ आहे हा नागो कालेलकर यांचा ग्रंथ आहे। क्रूस श्री अर्जुनवाडकर असतील, कृपा कुलकर्णी असतील किंवा अरविंद मंगळूरकर असतील, हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी चुकीचे पर्याय असल्याचं आपल्याला सांगता येतं। आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता पुढील शब्दाचे लेखन कोणते लेखन बरोबर आहे? तर मथितार्थ हा अशा पद्धतीचा शब्द लिहिला जातो, हे शब्द बरोबर आहे, परंतु मथितार्थ हा चूक आहे, मथितार्थ हाही चूक आहे, मथितार्थ हाही चूक आहे, आणि एक नंबरचा जो पर्याय आहे तो लेखनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला सांगतं। परिटा कधी येशील परतून हे काव्य कोणाचे? तर केशवकुमार यांच्या काव्यसंग्रहातील परिटा कधी येशील परतून हे काव्य असल्याचं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे केशवकुमार। केशवसुत असतील, जके उपाध्ये असतील किंवा हेमंत या ठिकाणी हेमंत जोगळेकर असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। केशवकुमार यांनाच आपण प्रके आथरे या नावाने ओळखलं जातो। बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना टोपण नावांच्या जोड्या लावा, टोपण नावावर प्रश्न असतोच, आणि तो टोपण नावांची जी काही यादी आहे ती आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे, तीही आपण एकदा पाहून घ्यावी। या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच त्या मला कमेंटच्या माध्यमातून किंवा आपण 95-03-28-19-28 या नंबरवरही कॉल करू शकता आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारू शकता। पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे तो म्हणजे अजूनही चालतेची वाट हे जे काही काव्य आहे हे कोणाचं काव्य आहे? तर हे जे काही काव्य आहे ते आनंदीबाई विजापुरे यांचं काव्य आहे। आनंदीबाई शिर्के असतील, स्नेहप्रभा प्रधान किंवा कमल पाध्ये हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असून आनंदीबाई विजापुरे यांनी अजूनही चालतेची वाट हे जे काही काव्य आहे ते काव्य केल्याचं आपल्याला सांगता येतं। पुढं माझ्या मना बन दगड ही कवितेची ओळ कोणाची? तर विंदा करंदीकर यांची ही कविता म्हणजे माझ्या मना बन दगड ही खास रगड अशा पद्धतीचे हे विधान या ठिकाणी कवितेत असलेलं सांगता रचना असलेली कवितेची सांगता येते। वसंत आबाजी ढाके, नामदेव ढसाळ किंवा नारायण सुर्वे हे जे काही पर्याय आहेत या ठिकाणी चुकीचे पर्याय असल्याचे आपल्याला सांगता येतात।
विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या संदर्भात किंवा अजून काही प्रश्न आपण प्रश्न एकूणच परीक्षेच्या दृष्टिकोनातून या चॅनलवर पाहणार आहोत. या प्रश्नांच्या संदर्भात किंवा तुम्हाला अभ्यासाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या प्रश्नांचं निरासरण करण्याचा प्रयत्न मी नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून करेन. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. आपल्याला ही प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शेजारील असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकाल. या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो.